सौमी प्रचिती जीवनाची संगती, सौमी प्रचिती जीवनाची संगती, करावे मनाने स्मरण त्यासी सौमी अनुभवास येती, त्यासी सौमी अनुभवास येती, त्यासी सौमी अनुभवास येती। तुझ्या पाठीशी आहे घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे घेऊ नकोस, स्वामी पाठीशी आहे घेऊ नकोस, स्वामी पाठीशी आहे। नमस्कार, श्री स्वामी समर्थ, मी मनीषा तुमचं सर्वांचं आपल्या स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमचा दिवस आनंदाचा जाओ, खूप छान, तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर श्री स्वामी समर्थ महाराज पूर्ण करोत ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज बघा, मला खूप छान असा अनुभव आलेला आहे। आज आहे गुरुवार, तर गुरुवारची माझी नेहमी नित्य देवपूजा करत असताना मला खूप छान असा अनुभव आलेला आहे। देवपूजा चालूच होती आणि पूजा करायच्या अगोदरच मी नेहमी दिवा लावत असते, तर पूजा चालूच होती आणि दिव्यामध्ये खूप छान एवढ्या लगेच 10 मिनिटात दिव्यामध्ये फूल आलं। तर एरवी आपण दररोजची मी पूजा करते, किती वेळा असं झालेलं आहे की दर गुरुवारीच फक्त फुलं येतं असं का आधीमध्ये येत नाही। तर खूप छान असा स्वामींनी संदेश दिलेला आहे, ह्या फुलाचं महत्त्व काय आहे हे सुद्धा सांगणार आहे। हे फूल असं कधीही नेहमी येत नाही, तर हे नेहमी फूल स्वामी सेवा चालू असतानाच येते। तर आज गुरुवार होता, तसंच मी नेहमीप्रमाणे दर गुरुवारी करते तसं स्वामींची मस्त अशी पंचोपचार पूजा केली आणि सर्व माझी पूजा चालूच होती। आणि मी नेहमी काय करते की पूजा चालू म्हणजे देव धुवून झाल्याच्या नंतर मी दिवा प्रज्वलित करते आणि सर्व देवांना गंध लावून फुलं वाचतो दिव्यामध्ये, इतकं छान असं फुलं आलं। तर बघा, असं नेहमी कधीही फुल येत नाही, गुरुवारीच काय येतं। तर त्याचा खूप असा मोठा स्वामी संदेश आहे की जी आपण सेवा केलेली असते ती स्वामींपर्यंत पोहोचलेली असते, तर ते ह्या दिव्यामधून कळतं आपल्याला की स्वामी आपल्याला दिव्यांमधून दर्शन देतात। तर बघा, खूप वेळा असं झालेलं आहे माझं, मी नेहमी ऑब्झर्व करत असते ह्या गोष्टी की इतर दिवशी माझ्या कधीच दिव्यामध्ये फुल आलेलं नाही, पण नेहमी जेवढ्या जेवढ्या तर आले तर तेवढ्या वेळा गुरुवारीच आलेलं आहे। तर ह्याच्या अगोदर पण एका गुरुवारी आलं होतं, तर माझी नेहमीच माझे 11 गुरुवार चालू आहेत। तर गुरुवारची पूजा व्हायची होती आणखीन, तर ही माझी नित्य देवपूजा होती। तर नित्य देवपूजा झाल्याच्या नंतरच मी आपल्या गुरुवारची स्वामींची पूजा मांडत असते। तर बघा, देवपूजा चालू असतानाच खूप छान असं देव्यामध्ये फूल आलेलं आहे आणि ते फूलसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे कशाप्रकारे आलेलं आहे। आणि मला खूप आनंद झाला की आत्ताच जस्ट अजून पूजा चालूच होती आणि पूजा चालू असतानाच इतकं छान असं देव्यामध्ये फूल आलेलं आहे। आणि माझी मी काय केलं, लगेच पण आपली आरती करून घेतली आणि चला म्हटलं तुम्हाला सर्वांना आपला अनुभव शेअर करूया। खूप मोठा असा अनुभव आहे माझ्यासाठी की मला स्वामींनी दिव्यामध्ये दर्शन दिलं आणि खरंच स्वामींमुळे माझ्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे। ह्या 3 महिन्यात मला खूप अनुभव आलेले आहेत, सर्वच काही माणसाला शेअर करता येत नसतं। स्वामींमुळे माझ्या आयुष्याचं सोनं झालं आणि स्वामींमुळे माझं आयुष्य पूर्ण बदलून गेलं। तर हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा अनुभव आहे। हे 3 महिने जे मी गावावरून आले, आणखीन 3 महिने मला पूर्ण व्हायचे आहेत गाव पुण्याहून इकडे येऊन, पण स्वामींनी मला खूप छान असं सेटल केलं आणि माझ्या ज्या जेवढ्या इच्छा होत्या पुण्यामध्ये असताना तेवढ्या माझ्या सर्व इच्छा माझ्या इथं पूर्ण झाल्या। मला वाटलंसुद्धा नव्हतं, प्रत्येक गोष्ट सांगता येत नाही, पण जे मला स्वामींनी दिले ते मी तुम्हाला कधीच मी सांगू शकणार नाही, शब्दात तरी सांगणं खूप कठीण आहे। एवढं मला माझ्या स्वामींनी दिलेलं आहे, काय दिलं आहे तर ते सांगू शकत नाही, पण खूप मोठी ज्या गोष्टी माझ्या कधीच पूर्ण होत नाहीत असं मला वाटत होतं, त्या सर्व गोष्टी माझ्या ह्या 3 महिन्यात माझ्या स्वामींनी पूर्ण केलेल्या आहेत। ज्यावेळेस मी पुणे सोडलं तर त्यावेळेस मी डोळ्यात अश्रू घेऊन मी गावी आले होते, मला वाटलंसुद्धा नव्हतं आणि मला तर वाटत होतं आता सगळं संपलं आहे, जिथं आता सगळं संपलं आहे असं वाटलं,
तिथूनच खऱ्या आयुष्याला सुरुवात झाली आणि स्वामींनी खऱ्या आयुष्याला सुरुवात केली। मला तर आता ह्या सर्व गोष्टी असं स्वप्न असल्यासारखं वाटतात कधी कधी, पण मला माझ्या स्वामींनी इकडं आणण्याचं हेच कारण असावं असं मला आता वाटू लागलेलं आहे। तर स्वामींमुळेच माझं आयुष्य पूर्ण सर्व बदलून गेलं आणि खूप आनंदच आनंद माझ्या आयुष्यात स्वामींनी आणलेला आहे। तर खूप मोठा असा हा अनुभव आहे आणि खूप गोष्टी आहेत, पण मी सर्व गोष्टी सांगू शकत नाहीत। अशा खूप गोष्टी आहेत की स्वामींमुळे माझं किती आणि काय काय घडलेले आहेत गोष्टी। बघा, ज्यावेळेस आपण खूप अडचणीत असतो तर त्यावेळेस आपली स्वामी आपली परीक्षा बघत असतात की हा माझ्या परीक्षेत किती पद खरा उतरतो आहे असं असतं। तर काय होतं, आपण स्वामीसेवक आहात तर स्वामी सेवा करायची कधीही सोडायची नाही। कितीही आपल्यावर संकटं, कितीही मोठी संकटं येऊ द्या, पण स्वामीसेवा करायची सोडायची नाही। तिथेच पाय रवून उभं राहायचं आणि आपल्या स्वामींचा हात धरलेला कधीही सोडायचा नाही, म्हणजे स्वामीसेवा कधीही सोडायची नाही। तर बघा, त्यातून तुम्हाला किती मोठा अनुभव येईल माझ्या इतकंच कोणी सांगू शकणार नाही। खूप मोठा अनुभव आलेला आहे आणि स्वामींमुळे आज माझं आयुष्याचं सोनं झालेलं आहे। आम्ही स्वामीसेवा करत गेलो, स्वामींवर खूप मोठा विश्वास होता। मला सारखं वाटायचं की मी एवढी सेवा करते ह्याचं मला कधी ना कधी फळ मिळेल, पण इतक्या लवकर मिळेल हे सुद्धा मला वाटलं नव्हतं। पण खूप मागच्या वर्षी एक वर्ष माझं खूप कठीण परिस्थितीत गेलं आणि खूप संघर्षात गेलं, मला खूप संघर्ष करावा लागला एक वर्ष मागचं। कधी कधी असं वाटायचं की सर्व गोष्टी आता सोडून द्याव्या आणि काहीच करायला नको असं वाटायचं, पण कुठंतरी मनात एक असं असायची की नाही, आपण केलेल्याचे फळ आपल्याला कधी ना कधी मिळणार आहे। तर खरंच बघा, जे वर्षभर भोगलं, जे दुःख भोगलं, ज्या गोष्टी खूप संकटं भोगली, तर त्याचं किती छान असं निवारण झालेलं आहे। आणि स्वामींनी झटक्याने माझ्या, मला आत्ता कधी कधी असं वाटतं की इकडं आणण्याचं कारणसुद्धा हेच असेल स्वामींनी। पुन्हा सोडून मला येऊ वाटत नव्हतं, मी सारखं स्वामींना सांगायचे, स्वामी मी खूप मोठा निर्णय घेत आहे, माझा निर्णय योग्य आहे की चुकीचा आहे हे मला नक्की सांगा तुम्ही। तर खरंच माझा योग्य निर्णय, म्हणजे मी घेतलेला निर्णय हा नव्हताच, मी सर्व गोष्टी स्वामींना सांगून करायच्या, तर हा स्वामींनी माझ्यासाठी घेतलेला योग्य निर्णय होता की बाळा तू इकडं ये, तुझं सर्व सेटलमेंट मी अगोदरच करून ठेवलेलं आहे, तुला फक्त इकडे यायचं आहे। तर खरं आहे, माझ्या स्वामींनी माझं खूप मोठं सेटलमेंट करून ठेवलं। आज खूप आनंद झालेला आहे, सर्व स्वामीसेवा केलेल्याचे फळ मिळालेले आहे आणि 11 गुरुवार माझे पूर्ण व्हायचे आहेत, आणखीन पूर्ण झालेले नाहीत। आजचा 9वा गुरुवार आहे, 10 आणि 11 दोन गुरुवार राहिलेले आहेत। चला तर मग भेटूया आपण एका पुढच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि हो, उद्याचा गुरुवारचा स्वामींचे 11 गुरुवारापैकी 9वा गुरुवार आहे हे पाहायला विसरू नका, तर तो व्हिडिओ उद्या येईन तुमच्या सर्वांसाठी। आणि असेच मी नेहमी स्वामीसेवेचे अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहेत। आणखीन खूप असे अनुभव आहेत, पण ते मी शेअर करू शकत नाही, काही गोष्टी अशा ठेवाव्या पण लागतात। तर चला तर मग भेटूया आपण एका पुढच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।